महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी घेण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. 2 दिवसात या यादीच्या माध्यमातून 1,08,000 महसूल मिळाला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 23 जून रोजी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर 2 दिवसात नागरिकांकडून 5 हरकती दाखल झाल्या आहेत. मतदार यादी CD पेनड्राईव्ह भरून घेणे अशा स्वरूपात मतदार यादी खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. मतदार यादीतून 2 दिवसात 1,08,703 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. यंदा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार OBC आरक्षण वगळून घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचने नंतर 3 सदस्यीय प्रभाग आरक्षण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 1 जुलै पर्यंत प्रारूप मतदार यादीवर सूचना व हरकती नागरिकांना घेता येणार आहेत. प्रारूप मतदार याद्या नागरिकांना खरेदी करता येतात, तसेच CD स्वरूपात आणि पेनड्राईव्ह मध्ये भरून देखील घेता येते. आतापर्यंत सर्व मिळून 1,120 याद्या CD पेनड्राईव्ह मध्ये भरून अशी 1,08,703 रुपयांची खरेदी झाल्याची नोंद पालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.